नमस्कार, तुमचं सर्वांचं SST महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ही आहे SST युडुपीडिया आणि मी आहे वैशाली जाधव. आज आपण 11वी आर्ट्स कलाशाखा यामध्ये अर्थशास्त्र या विषयात बेरोजगारी या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत. भारत हा, तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की भारत हा विकसनशील देश आहे. असं असलं तरी आजच्या युगामध्ये भारत देशाने खूप प्रगती करण्यास सुरुवात केलेली आहे आणि या प्रगतीपथावर भारत देश असताना भारताच्या समोर सगळ्यात मोठं एक आव्हान आहे आणि ते म्हणजे बेरोजगारी. तर बेरोजगारी म्हणजे काय असतं? तर तुम्हाला सर्वसामान्य भाषेमध्ये बेरोजगारी म्हणजे काय तर काम नसणे, एवढाच अर्थ तुम्हाला माहीत आहे. परंतु अर्थशास्त्रामध्ये बेरोजगारीचा अर्थ वेगळ्या प्रकाराने सांगितला जातो. काम नसणे हे बरोबर आहे, परंतु आपल्याला हे एका व्याख्येमध्ये बसवले गरजेचे असते. ते इकॉनॉमिक्समध्ये बेरोजगारीचा अर्थ सांगितला जातो तो म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये 15 ते 59 वयोगटातील लोकांना इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नाही त्यांना आपण बेरोजगार म्हणतो. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, 15 इथे वयोगट दिलेले आहे, कारण आपल्याला संविधानानुसार 14 या वयोगटापर्यंत मुलांना किंवा मुलींना कामावर ठेवता येत नाही, म्हणून इथे आपण व्याख्येमध्ये 15 हा घेतलेला आहे. आणि एक आपल्या इथे 60 हे काम करण्याचे एक कमीत कमी वय 60 वर्षापर्यंत व्यक्ती काम करू शकतो, म्हणून आपण आपल्या व्याख्येमध्ये 15 ते 59 हा वयोगट घेतलेला आहे. आणि या वयोगटातले ज्या काही व्यक्ती आहेत, स्त्री पुरुष वगैरे, तर ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना इच्छा आणि पात्रता असूनही काम मिळत नाही त्या व्यक्तींना आपण काय म्हणतो, बेरोजगार असे म्हणतो. तर आपल्या देशामध्ये बेरोजगारी ही फार मोठी समस्या आहे. याला कारण आहे लोकसंख्या. आपल्या देशामध्ये लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्यामुळे काय होतं की ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे अथवा जे काही काम आपल्याला जिथे काम मिळू शकेल अशा ठिकाणांचं किंवा असं आपण म्हणू अशा क्षेत्राचा विकास त्या झपाट्याने, जेवढ्या लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढते त्या झपाट्याने आपल्याला काम मिळू शकेल अशा क्षेत्रांचा विकास होत नाही आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार बघा, आता आपण कोणाला बेरोजगार म्हणू शकतो. भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करत असेल तर तीही कशात येते, बेरोजगारीमध्ये येते. आता आपल्याला जाणवतं की त्या व्यक्तीला काम आहे, परंतु काय आहे, 14 तासापेक्षा कमी ती काम करते, त्यामुळे तीही कशात येते, बेरोजगारीमध्ये येते. जे 15 ते 28 तास आठवड्याला काम करतात, आठवड्याला 8 दिवसाला, त्यांना आपण न्यूनरोजगार असे म्हणतो. आणि जी व्यक्ती रोज 8 तास काम करते, म्हणजेच वर्षाला 273 दिवस काम करते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या वर्षाचे 365 दिवस असतात, त्याच्यापैकी आपण म्हणजे जवळजवळ 99% हे संडेला आपण काम करत नाही, म्हणजे सुट्टी असते, आठवड्यातून 1 दिवस या लोकांना सुट्टी असते. मग ती संडेला असो, म्हणजे रविवारी असो अथवा सोमवारी असो मंगळवारी असो, पण आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असते, त्यामुळे आपण इथे कामाचे दिवस हे 273 धरलेले आहेत. तर 273 दिवस रोज 8 तास काम करणाऱ्यांना आपण बेरोजगार म्हणत नाही, म्हणजेच त्यांना काम आहे किंवा त्यांना रोजगार आहे असे म्हटले जाते. तर आता आपण बेरोजगारीविषयी अधिक माहिती मिळवूया. बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की अनैच्छिक बेकारी किंवा अनैच्छिक बेरोजगारी काय आहे. हे अनैच्छिक म्हणजे काय, तर ही बेकारी म्हणजे सेम आपण जो बेरोजगारीचा अर्थ पाहिला तीच व्याख्या इथे आहे, फक्त आपण इथे वयोगट मेन्शन केलेला नाही. तर ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे आणि जी व्यक्ती पात्र पण आहे परंतु तिला काम मिळत नाही त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, बेकार असे म्हणतो. आणि त्यालाच, त्याच बेरोजगारीला आपण अनैच्छिक बेरोजगारी असे म्हणतो. म्हणजे अनैच्छिकचा अर्थ काय असतो, की इच्छा नसताना आपण एखादी गोष्ट स्वीकारणे, म्हणजेच काय की आपल्याला काम करायचं आहे, आपण पात्रही आहे, परंतु आपल्याला बेकारी स्वीकारावी लागते कारण काम मिळत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, अनैच्छिक बेकारी. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे ऐच्छिक बेरोजगारी. आता ऐच्छिक बेरोजगारी, ऐच्छिकचा अर्थ काय असतो, इच्छा, आपल्या इच्छेनुसार काम करणे, म्हणून आपण व्याख्येतही तेच घेतलेलं आहे की जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असतो परंतु त्याची इच्छा नसते, म्हणजे त्याच्याकडे डिग्री आहे, त्याच्याकडे जे काही स्किल पाहिजे काम करण्यासाठी एखाद्या ठिकाणी ते सर्व आहे परंतु त्याची इच्छा नाही आहे तिथे काम करण्याची,
मे बी याच्या मागे तिथलं त्या ठिकाणचं वातावरण असतं, किंवा आपल्या इकडे वेतन दर हा एक खूप मोठा इश्यू आहे, तर वेतन दर हे पण असू शकतं. तर अशा वेळी व्यक्ती स्वतःहून बेकार राहणं पसंत करते, तर त्याला आपण म्हणतो ऐच्छिक बेकारी. म्हणजे पात्रता असून इच्छा नाही काम करण्याची, त्याला आपण काय म्हणतो ऐच्छिक बेकारी, स्वतःहून स्वीकारलेली बेकारी असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर आहे अर्ध बेकारी. तर अर्ध बेकारी म्हणजे काय, आपल्याला एखादी व्यक्ती कामावर जाताना दिसते, काम करताना दिसते, परंतु ती पूर्ण वेळ काम करत नाही. आपण बघा आदल्या स्लाइडमध्ये काय पाहिलं होतं की 8 तास काम केलं पाहिजे व्यक्तीने, तर 8 तासापैकी फक्त 4 तास व्यक्तीला काम असणे म्हणजे अर्धा दिवस काम असणे, अशा काम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो अर्ध बेकारी, किंवा म्हणजे अर्धा वेळ काम आहे आणि अर्धा वेळ काम नाही, तर अशा व्यक्तीला आपण अर्ध बेकार असे म्हणतो. तर ही स्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या देशात जाणवते, कारण रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध नाही. तर बेरोजगारीचे काही प्रकार आहेत, त्यातलं म्हणजे ग्रामीण, आणि आपण ते 2 भागात डिवाइड केलेले आहेत, विभागलेले आहेत, ग्रामीण बेरोजगारी आणि नागरी बेरोजगारी. तर त्या प्रकारांविषयी आता आपण अभ्यासणार आहोत. साहजिकच ग्रामीण बेरोजगारी म्हणजे काय, सहज जर आपण शब्दावरून अर्थ घ्यायचा झाला तर तो आपण असा घेतो, ग्रामीण बेरोजगारी म्हणजे गाव खेड्यांमध्ये आढळणारी बेरोजगारी. शहर आणि गाव असे भाग विभाग आपल्या इथे केले जातात, म्हणून आपण या बेकारींचेही त्याच पद्धतीने प्रकार पाडून अभ्यास करणार आहोत. ग्रामीण भागात गाव खेड्यांमध्ये जी बेकारी आढळते त्याला आपण ग्रामीण बेकारी असे म्हणतो. या ग्रामीण बेकारीचे पुन्हा 2 प्रकार पडतात, पहिला आहे हंगामी बेरोजगारी आणि दुसरा आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. तर आपण सगळ्यात पहिला प्रकार पाहूया, हंगामी बेरोजगारी. बघा आता मी तुम्हाला नेहमी विद्यार्थी मित्रांना असं सांगेन की शब्दांवरून आपण क्लिक झालं पाहिजे आपल्याला की याच्यात काय असेल म्हणून. जसं मी मगाशी सांगितलं ऐच्छिक अनैच्छिक फरक स्पष्ट करायला आलं तरी आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. अनैच्छिक म्हणजे इच्छा नसणे, ऐच्छिक म्हणजे इच्छा असणे. आणि तसंच इथे हंगाम, हंगाम म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की भारतामध्ये 3 ऋतू आहेत, हिवाळा पावसाळा उन्हाळा, तर त्याप्रमाणे हंगाम पडतात. मग विशिष्ट हंगामामध्ये काम असणे आणि विशिष्ट हंगामामध्ये ती व्यक्ती बेकार असणे याला आपण काय म्हणतो हंगामी बेकारी. म्हणजे काही आपल्या इथे क्षेत्र असे आहेत कामाचे की त्या ठिकाणी विशिष्ट हंगामातच काम असतं, आणि सगळ्यात मोठं क्षेत्र आपल्या इथं ते आहे म्हणजे शेती. शेतीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर पाण्यावर आपल्या इथे शेती चालते, आणि अनेक जिल्हे असे आहेत महाराष्ट्रातले की ते पावसावर शेती करतात, आणि त्यामुळे पाऊस आहे तोपर्यंत शेती केली जाते, तोपर्यंत त्यांना काम असतं. एकदा का पावसाळा निघून गेला की त्या व्यक्तींना शेतीमध्ये काहीच काम नसतं. तर शेती हा एक आपण हंगामी बेकारीसाठी क्षेत्राचा, या क्षेत्राचा आपण विचार करू शकतो. मग फक्त शेतीच आहे का, तर नाही. बघा आपल्या इथे लग्नसराई विशिष्ट हंगामामध्ये होते. मग लग्नसराईमध्ये कुठले कुठले व्यवसाय चालतात, तर हॉलचं बुकिंग असतं, कॅटरर्स असतात, बँड असतात, आणि त्याच्यानंतर डेकोरेशन असतं हॉलचं करणारे. तर हे लोकांनाही विशिष्ट हंगामात, ज्या वेळेला लग्नसराई असेल, ज्या वेळेला लग्नाचे मुहूर्त असतील, तेव्हाच काम असतं, बाकीचे दिवस ते बेकार असतात. म्हणून मी बघा चित्र तुम्हाला दाखवले बँड पथक ह्यांना विशिष्ट, म्हणजे आता बघा लग्नसराई आहे किंवा गणपती उत्सव आहे, त्याच ठिकाणी या बँडवाल्यांना काम मिळतं, बाकीच्या हंगामात त्यांना काम नसतं, त्यामुळे ते बेकार असतात. मासेमारी हा एक मोठा व्यवसाय आपल्या इथे चालतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण नारळी पौर्णिमा एक मोठा उत्सव साजरा करतो, आणि त्याचं वैशिष्ट्य असं असतं की कोळी बांधव हे किंवा मासेमारी व्यवसाय करणारे लोक समुद्राला नारळ वाहतात आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. म्हणजे इथपर्यंत अगदी ह्या सणाचं नॉलेज असेल तरी आपल्याला कळतं की तोपर्यंत मासेमारी व्यवसाय हा बंद असतो, कारण समुद्राला पावसामुळे खूप उधाण आलेलं असतं आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये ते लोक हा व्यवसाय बंद ठेवतात, आणि मग नारळी पौर्णिमेपासून आपल्या व्यवसायाला पुन्हा सुरुवात करतात. म्हणजेच काय की मासेमारी हा व्यवसाय विशिष्ट हंगामातच चालतो. थोडक्यात काय की विशिष्ट हंगामात काम असणे आणि बाकीच्या हंगामामध्ये व्यक्ती बेकार असणे त्याला आपण काय म्हणतो हंगामी बेकारी. तर अशा प्रकारे आपण हंगामी बेकारीची उदाहरणेही पाहिले. आता या व्यतिरिक्त साखर कारखान्यात काम करणारे कामगार हेही मी एक उदाहरण दिलेले. साखर कारखान्याच्या कामगारांचं ज्या वेळेला साखर कारखाने सुरू होतात त्याच वेळी त्यांना काम असतं. दिवाळीपर्यंत ऊस तोडणी झालेली नसते
आणि त्यामुळे मग दिवाळीच्या नंतर ऊसतोडणी सुरू होते आणि मग साखर बनवण्याचं काम चालू होतं. त्यामुळे दिवाळीपर्यंत या लोकांना काही काम नसतं आणि हे कारखाने बंद असतात. आणि अशा प्रकारे आपण हंगामी बेरोजगारीची अनेक उदाहरणे पाहून मी माझ्यापर्यंत तुम्हाला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे, विशिष्ट हंगामात काम असणे आणि बाकीच्या हंगामात बेकार असणे म्हणजे हंगामी बेकारी. आता दुसरा ग्रामीण बेकार, आणि हे सगळे ग्रामीण भागातच आता बँड पथक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत मासेमारी हे शहरात सुद्धा आढळतं, त्यामुळे ग्रामीण बेकारीचा एक भाग किंवा शेती हा जो सगळ्यात मोठं क्षेत्र आहे ग्रामीण भागात आढळतं म्हणून आपण या बेकारीच्या प्रकाराला ग्रामीण भागातली बेकारी असे म्हणतो. दुसरं आहे छुपी आणि प्रचंड बेरोजगारी. आता शब्दातच दडलेले बघा, छुपी म्हणजे आपल्याला न दिसणारी, बरोबर, छुपी म्हणजे न दिसणारी म्हणजे व्यक्ती आपल्याला काम करताना दिसतो पण तो बेकार आहे असा याचा अर्थ होतो. मग काय तर याची व्याख्या काय केली, सामान्यतः भारतामध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये गरज नसतानाही अनेक लोक काम करतात आणि अशा वेळी काही लोकांना कामावून काढून टाकले तरी उत्पादनात कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही अशा बेकारीला आपण छुपी बेकारी असे म्हणतो. हे आपण एका उदाहरणादाखल स्पष्ट करू शकतो चांगल्या प्रकारे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं आपण ग्रामीण बेकारीचे हे प्रकार पाहतोय, तर ग्रामीण बेकारीमध्ये शेती हा व्यवसाय येतो मोठ्या प्रमाणात. शेतीवर बघा, आता काय होतं, एक एकर शेतीचा तुकडा असतो त्याच्यामध्ये घरातले 8 व्यक्ती काम करत असतात. एक उदाहरणादाखल आपण धरूया, 8 व्यक्ती काम करतात एक एकरमध्ये आणि 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन करतात. आणि समजा एक वर्षानंतर त्या 8 व्यक्तींपैकी 2 व्यक्ती नोकरी करण्यासाठी शहरात आल्या निघून, म्हणजे 6 व्यक्ती काम करतायत ते एक एकरवर. बघा, पूर्वी 8 व्यक्ती काम करायचे, आता किती करतायत, 6. तर तुम्हाला काय वाटेल की बाबा आता उत्पादन कमी होईल, परंतु लक्षात येतं की 6 व्यक्तींनी काम केलं तरी 1 एकर जमिनीच्या तुकड्यामध्ये ते 20 क्विंटल गव्हाचंच उत्पादन काढतात. मग अशा वेळी आपल्या लक्षात येतं की जे 2 कामगार होते किंवा ज्या घरातल्या ज्या 2 व्यक्ती होत्या त्या अतिरिक्त होत्या, म्हणजे ते काम करत होते परंतु उत्पादनात काही भर पडत होतं का त्याच्यामुळे, नाही. तर 8 कामगारांनी काम करून जर 25 क्विंटल गहू निघाले असते तर आपण त्यांना छुपी बेकारी असे म्हणू शकत नाही, परंतु 8 कामगारही 20 क्विंटल धान्य काढतात आणि 6 कामगारही काम करून त्या शेतावर 20 क्विंटल धान्याचंच उत्पादन करतात. मग अशा वेळी जे 2 कामगार होते ते कसे होते, अतिरिक्त होते आणि मात्र आपल्याला ते काम करताना दिसत असायचे. त्यामुळे अशा बेकारीला आपण काय म्हणतो, छुपी बेकारी, की काही कामगारांना कामावून काढून टाकल्यानंतर सुद्धा उत्पादनात जर कोणताच फरक पडत नसेल तर त्या प्रकाराला आपण काय म्हणतो, छुपी किंवा प्रचंड बेकारी. आता ही छुपी किंवा प्रचंड बेकारी मागचे कारण काय असतील, गावखेड्यांमध्ये बघा आजही संयुक्त कुटुंब पद्धती आहे, म्हणजे एकत्र राहतात, मग एकत्र मिळून सगळ्यांनी शेतावर काम करायचं, आहेत ती कामं शेताची वाटून घ्यायची. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे पर्यायी रोजगाराचा अभाव, घरात व्यक्तींची संख्या खूप असते परंतु दुसरा रोजगार काय करायचा माहीत नसतो, किंवा काही जण शिक्षण घेत असतात किंवा काही जणांना गाव सोडायचं नसतं, अशी अनेक त्याच्यामागे कारणं असतात आणि त्यामुळे ते छोट्याशा शेतीच्या तुकड्यावरच घरातले सर्वजण तिथेच काम करताना आपल्याला दिसतात. तर ही काही छुपी बेरोजगारीच्या मागची कारणे आपण अभ्यासली. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये छुपी बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी म्हणजेच ग्रामीण बेकारीचे 2 प्रकार पाहिले, बेकारीचा अर्थ समजून घेतला आणि बेकारीचे म्हणजे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतला व्याख्येच्या रूपाने, त्याच्यानंतर अनैच्छिक बेकारी म्हणजे काय, ऐच्छिक बेकारी म्हणजे काय, हे सर्व आपण बेकारीच्या बाबतीतला अभ्यास आज अभ्यास आपण समजून घेतला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शहरात आढळणाऱ्या किंवा शहरी बेकारीचे प्रकार पाहणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.